आज आपण पाहणार आहोत त्रिकोणांच्या एकरूपतेची आर एच एस कसोटी का संबंधित काही गैरसमज गैरसमज एक खाली दिलेल्या आकृतीमध्ये एकरूपतेची म्हणजे काँग्रुएसची कोणती कसोटी का आहे असे म्हणता येईल की त्रिकोण ए बी सी हा त्रिकोण पी आर शी एकरूप आहे काही मुलांमध्ये हा गैरसमज बनलेला असतो की काटकोन त्रिकोण म्हणजे राईट अँगल च्या एकरूपतेच्या पडताळणीसाठी फक्त आर एच एस कसोटी वापरली जाऊ शकते दुसऱ्या कोणत्याच कसोटीचा उपयोग केला जाऊ शकत नाही दोन्ही त्रिकोणांमध्ये काटकोन म्हणजे राईट अँगल कोणत्या एका बाजूचे माप समान आहे आणि कर्ण पण समान आहे हे पाहून सांगतात की इथे आर एच एस कसोटीचा उपयोग केलेला आहे या समजावरून ते पर्याय दोन उत्तर देतात पण हे एक चुकीचे उत्तर आहे कारण इथे त्रिकोण ए बी सीच्या तिन्ही भुजा त्रिकोण पी क्यू आरच्या तिन्ही संगत भुजांच्या समान आहे म्हणून इथे आपण एस 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 कसोटीचा पण उपयोग करू शकतो म्हणून याचे बरोबर उत्तर आहे पर्याय तीन काही मुले फक्त बाजूंना पाहून घाईत पर्याय एक निवडतात पण हे देखील दिलेल्या प्रश्नाचे चुकीचे उत्तर आहे गैरसमज दोन खाली दिलेल्या त्रिकोणांच्या भागांच्या मापांना पाहून सांगा की त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण एल एम एन एकरूप आहेत की नाहीत काही मुलांना आर एच एस कसोटीची माहिती तर असते पण त्याचा उपयोग योग्य रीतीने नाही करत जसं इथे त्रिकोण ए बी सी आणि त्रिकोण एल एम एन ते पाहतात की कोण सी बरोबर कोन एल बरोबर नव्वद अंश आहे एसी बरोबर एल एम बरोबर सहा सेंटीमीटर आहे आणि ए बी बरोबर एल एन बरोबर दहा सेंटीमीटर आहे दोन्ही त्रिकोण काटकोण त्रिकोण आहेत तसेच त्यांच्या दोन भुजा समान आहेत असे समजून ते सांगतात की आर एच एस कसोटीनुसार दोन्ही त्रिकोण एकरूप आहेत आणि या समजावरून ते पर्याय एक निवडतात पण हे एक चुकीचे उत्तर आहे मुले दिलेली माहिती नीट वाचत नाहीत त्रिकोण ए बी सी मध्ये काटकोन शीर्ष सी वर बनत आहे म्हणून इथे ए सी त्रिकोण ए बी ची भुजा आहे आणि ए बी त्रिकोण ए बी सी चा कर्ण एक कच्ची आकृती काढून पण तुम्ही हे जाणून घेऊ शकता अशा प्रकारे त्रिकोण एल एम मध्ये काटकोन शीर्ष एल वर बनत आहे म्हणून आपण म्हणू शकतो की एल एम आणि एल एन दोन्ही त्रिकोण एल एम एनच्या बाजू आहेत आणि एम एन या त्रिकोणाचा कर्ण आहे इथे आपल्याला कर्णाचे माप माहीत नाही हे आपण पायथागोरसच्या गुणधर्माने मिळवू शकतो हे कसे मिळवतात ते तुम्ही स्वतः शोधा माहित झाल्यावर आपण पाहतो की दोन्ही त्रिकोणाच्या एका बाजूचे माप तर समान आहे पण कर्णाचे माप समान नाही म्हणून इथे आर एच एस कसोटीचा उपयोग करून आपण म्हणू शकतो की हे दोन्ही त्रिकोण एकरूप नाही आहेत म्हणजे पर्याय दोन बरोबर उत्तर आहे आज आपण पाहिले त्रिकोणांच्या एकरूपतेची आर एच एस कसोटी का संबंधित काही गैरसमज